नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गुरुपौर्णिमा विशेष प्रसादासाठी तांदळाची खीर कशी बनवायची ते आज आपण पाहूयात. बराच वेळ तांदूळ न भिजवता किंवा दूध न आटवता फक्त कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये ही रबडीसारखी खीर बनून तयार होईल. एकच ट्रिक आपल्याला वापरायची आहे ज्यामुळे खीर अगदी परफेक्ट बनणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी फुल फॅटचं 1 लिटर दूध उकळून घेतलेलं आहे. 1/2 लिटर दुधाची सुद्धा ही तांदळाची खीर बनवू शकता, त्याप्रमाणे बाकीचं साहित्य घेऊ शकता. आता एका भांड्यामध्ये मेजरिंग कपचा जो 1/2 कप असतो ना, त्याने तांदूळ घेतलेले आहेत. आता तांदळाची खीर बनवताना पहिली महत्त्वाची गोष्ट, शक्यतो बारीक तांदूळ वापरायचे किंवा इंद्रायणी तांदूळ वापरायचे. इंद्रायणी तांदळाचा भात चिकट बनतो आणि त्यामुळे खीरसुद्धा चांगली मिळून येते. 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता यातलेच 2 चमचे तांदूळ एका वाटीमध्ये काढून घेतले. 1 लिटर दूध उकळून ठेवलेलं होतं, त्यातलंच थोडंसं दूध घेतलेलं आहे. तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत हे दूध या वाटीमध्ये काढून घेतलं. तर गरम दुधामध्ये आपल्याला 10 मिनिटे हे तांदूळ भिजवून घ्यायचेत. या खिरीसाठी 2-3 तास तांदूळ भिजत ठेवायची गरज लागत नाही. त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये 15 ते 16 बदाम घेतलेले आहेत. यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे सुद्धा 10 मिनिटे भिजत ठेवायचं. 1 लिटर दुधामधलंच थोडंसं दूध घेतलं आणि त्यामध्येच केशरसुद्धा भिजत ठेवलेलं आहे. तर सुरुवातीला ही खीर बनवायच्या 10 मिनिटे अगोदर ही तयारी आपल्याला करून ठेवायची. कुकरमध्ये ही खीर आपण बनवणार आहे, त्यामुळे कुकर मी गरम करायला ठेवला. यामध्ये 1/2 चमचा तूप घेतलं, तूप चांगलं गरम करून घेतलं. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये उरलेले जे तांदूळ आहेत ना ते काढून घेतले. फक्त मिनिटभर तुपावरती हे तांदूळ परतून घ्यायचेत. तुपावरती तांदूळ थोडा वेळ परतून घेतल्यामुळे खीर चवीला सुद्धा छान बनते. तर मंदाचेवरच सतत हलवत फक्त मिनिटभर हे तांदूळ परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आणि त्याच वाटीने 1.5 वाटी दूध घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. लो टू मिडियम फ्लेमवरती या शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात. कुठल्याही 1 वाटीच्या प्रमाणाने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एक खास पेस्ट करून घेऊयात, ज्यामुळे दूध न आटवता सुद्धा ही खीर मस्त रबडीसारखी आणि दाटसर होणार आहे. 10 मिनिटे बदाम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. गरम पाण्यामुळे भिजवून घेतल्यामुळे लगेचच ते मऊ पडतात. तर सगळ्या बदामांची साल काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले. आता 10 मिनिटे दुधामध्ये तांदूळसुद्धा भिजत ठेवलेले होते. 10 मिनिटामध्ये हे सुद्धा चांगले भिजलेले आहेत. दुधासहितच हे तांदूळ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. बदाम आणि हे तांदूळ मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं. मस्त अशी याची पेस्ट बनून तयार झालेली आहे. आणि हे पहा, याच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थोडासा थंड झालेला आहे आणि या पद्धतीने भातसुद्धा दुधामध्ये चांगला शिजलेला आहे. 100% हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा नाही, फक्त 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तांदूळ बोटांमध्ये घेतल्यानंतर थोडासा तो कच्चा वाटतो, एवढाच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. उरलेला तांदूळ आपल्याला दुधामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम पुन्हा चालू केलेली आहे. आता यामध्ये उरलेलं सगळं दूध काढून घेतलं. दुधाची सायसुद्धा यामध्ये घेतली तरीसुद्धा चालेल. आपण ही खीर बनवण्यासाठी मिल्क पावडर वापरणार नाही आणि दूधसुद्धा आटवून घेणार नाही. आपण जी बदाम आणि तांदळाची पेस्ट बनवलेली आहे ना, त्यामुळेच खीर आपली मस्त रबडीसारखी बनणार आहे. यामध्ये दूध ॲड केलं. आता याला चांगली उकळी आणायची. उकळी आल्यानंतर लगेचच यामध्ये बारीक करून घेतलेले ड्रायफ्रुट्स ॲड केले. इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप वापरलेले आहेत. त्यानंतर केशरचं दूधसुद्धा यामध्ये घेतलं. फक्त 2 मिनिटे हे चांगलं मिक्स करून घेतलं, याला आटवत बसायची गरज नाही. 1/2 लिटर दूध वापरून खीर बनवणार असाल तर त्याप्रमाणे तांदळाचं आणि बाकीच्या साहित्याचं प्रमाण कमी करून घेऊ शकता. 2 ते 3 मिनिटे हे फक्त शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये साखर ॲड करायची. ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे. किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता, पण साखरेच्या एवढ्या प्रमाणात खीर अगदी परफेक्ट गोड बनते. साखर घातल्यानंतर पुन्हा हे थोडंसं सैलसर झाल्यासारखं होतं, त्यामुळे पुन्हा 2 मिनिटे हे शिजवून घ्यायचं. खूप कमी वेळेमध्ये अगदी परफेक्ट ही खीर बनून तयार होते. तांदूळ भिजत ठेवायची गरज लागत नाही किंवा दूध आटवत बसायचीसुद्धा गरज लागत नाही. 2 मिनिटानंतर यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट ॲड केली. ही पेस्ट दुधामध्ये ॲड केल्यानंतर मंदाचेवरच हे हलवत राहायचं आहे. लगेचच ही खीर दाटसर होते आणि रंगसुद्धा चांगला येतो. तांदळाची खीर अगदी परफेक्ट बनण्यासाठी तांदळातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट एकजीव होणं खूप महत्त्वाचं आहे. तरच खीर मिळून आल्यासारखी दिसते, तांदूळ सेपरेट झाल्यासारखं वाटत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर दूध भात खाल्ल्यासारखं सुद्धा वाटत नाही.
हे स्टार्च आणि फॅट व्यवस्थित एकजीव होण्यासाठीच तांदूळ आपण थोड्या वेळ दुधामध्ये भिजत ठेवलेले होते. त्यानंतर त्याची पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट थोडा वेळ आपण शिजवून घेतलेली आहे. आणि ही पेस्ट वापरल्यामुळे खीरसुद्धा आपली दूध न आटवता दाटसर बनली, कारण या दोन्ही गोष्टी चांगल्या एकजीव झाल्या. पेस्ट घातल्यानंतर फक्त मिनिटभर हे हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खिरीला मस्त दाटसरपणा आला, मस्त रंगसुद्धा आलेला आहे. एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे. तर हे पहा खिरीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, थंड झाल्यानंतर अजूनही दाटसर बनते. गॅस मी बंद केलेला आहे, कुकरला झाकण लावायचं आणि कुकर थोडासा थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं. या कुकरमध्ये तयार झालेल्या वाफेमुळे यातले सगळे जिन्नस व्यवस्थित शिजले जातील, सगळे फ्लेवर्स एकमेकांमध्ये चांगले मिक्स होतील. कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढलं आणि हे पहा मस्त रबडीसारखी ही खीर बनून तयार झाली. यामध्ये आपण बदामसुद्धा ॲड केलेले आहेत, त्यामुळे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तांदूळसुद्धा एकदम परफेक्ट शिजलेला आहे दुधामध्ये, अगदी व्यवस्थित तो मिक्स झालेला आहे. थोडेसे तांदूळ दुधामध्ये भिजवले, त्याची पेस्ट यामध्ये वापरली आणि उरलेले तांदूळसुद्धा आपण दुधामध्ये शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे खिरीला हे पहा मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. दूधसुद्धा जास्त वेळ आटवून घेतलं नाही किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरली नाही, अगदी झटपट कुकरमध्ये ही खीर बनून तयार झाली. आणि हे पहा थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी ही दाटसर झालेली आहे. मस्त रबडीसारखी ही खीर बनून तयार झाली आणि चवीला तर अप्रतिम बनते. तर एकदा ही तांदळाची खीर या पद्धतीने नक्की बनवून पहा, घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.